प्रेस द लॉर्ड, हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आणि सकाळच्या नाश्त्यापासून सुरुवात करते. आशू आशू, प्रेस द लॉर्ड, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड, गुड मॉर्निंग. आता बर्थडे ग्लो वाला, प्रेस द लॉर्ड. हाय फ्रेंड्स, प्रेस द लॉर्ड, गुड मॉर्निंग, प्रेस द लॉर्ड. काय करताय? नाश्ता? नाश्ता? तू नाश्ता केला मग आम्हाला खायला नको? खायला पाहिजे की मग. इकडे आहे ऑमलेट, चहा. पावाला पावच म्हणायचं, ब्रेड म्हणायचं. तर असं इंग्लिश टोनिंग मध्ये असं वळून वळून जर म्हणायला गेलं तर कसं म्हणणार? कसं म्हणणार? कसं म्हणायचं असे इंग्लिश मध्ये? आणि ब्रेडला बटर. बटर नाही रे, आपल्याला कसं म्हणायचं मध्ये? आम थोडं कस कसं म्हणणार? कसं आम बर ते आमरस वाटते. आणि चहाला चहाला काय म्हणत? आणि आणि काय रे, आणि काय शिल्लक आपल्याकडे? आणि पाण्याला वॉटर कसं म्हणतात? तर चला, यांची खूप झाली मस्ती मज्जा. तर ह्यांचं इंग्लिश फ्लुएंट सुरू राहू देत. तर आता इन शॉर्ट मध्ये चला, आम्ही नाश्ता करतो. या तुम्ही नाश्ता करायला. तुम्ही मेनू बघितलेलाच आहे, तर सकाळची घाई घाई असते. तर थोडं तुम्हाला हसवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो, कारण सचिन खूप कमी दिसतात व्लॉगमध्ये. सगळ्यांची इच्छा आहे की सचिन जास्तीत जास्त व्लॉगमध्ये दिसायला पाहिजे. तर सगळ्यांची इच्छा आहे की सचिन जास्तीत जास्त व्लॉगमध्ये दिसायला पाहिजे. तर सचिन जास्तीत जास्त प्रयत्न करणार ना व्लॉगमध्ये दिसण्याचा. आपण नवीन काहीतरी जरा इंटरेस्टिंग, जरा मनोरंजक असं काहीतरी प्रेक्षकांसाठी करूयात. तुमच्याशी बोलणं व्यर्थ, तुझ्याशी तर अजिबात अजिबात बोलणंच व्यर्थ तुला तरी. तर या नाश्ता करायला, पुढचं बघूया पुढे. हे तर काय म्हणत? ब्रेड म्हणत. अरे नाही, पावा तू तुकडो. ते का ब्रेडच म्हणतात, पाव नाही म्हणत. आणि हे काय काय म्हणतात? अंड्याचं आमलेट. हे काय काय म्हणत? अंडा. अरे अण्णा अंडा. असे जसे रात्रीच खेळ चाले, असे असे शेवंत कसे करते? शेवंत आणि अण्णा अण्णा अण्णा. हे पहा, जवळपास भाजीचं मार्केटच भरलं आहे आमच्या घरामध्ये. तर हे आहे टोमॅटो, जवळपास 5-6 किलो आहेत. इकडे पोकळ्याची भाजी, लिंबू, वांगी, वाळकं म्हणजे काकडी, कारली, आणि ही वेगळ्या पद्धतीची भेंडी. कसली भेंडी आहे ग मम्मी? ही जवारी. तर मी पहिल्यांदाच बघते. तर कोकणामध्ये मी बघितलेल्या पांढऱ्या रंगाच्या असतात, इकडे हिरव्या रंगाच्या असतात. आता ह्या कोणत्या प्रकारच्या आहेत माहीत नाही, पहिल्यांदाच आणलेत. आला आहे मटार, कढीपत्ता, फ्लॉवर. तर हा जवारी फ्लॉवर आहे. तर हा चवीला देखील छान लागतो. तर गावठी जवारी फ्लॉवर आहे. स्वीट कॉर्न आहेत, कलिंगड आहे, मस्त हिरवेगार कोबी. इकडे वरणाच्या शेंगा म्हणजे पावटा, गवार,
ही गवार आहे, ह्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा, इकडे कलिंगड आणि शेवग्याच्या शेंगा। तर मम्मी आणि शशी गेलेले मार्केटला, कारण सध्या माहिती आहे पप्पा इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत, तर एकदम स्टॉक करून ठेवलेला, कारण मार्केटला जाण्यासाठी घरी कोणच नसतं, एकदम आणून ठेवले की म्हणजे तितके दिवस ही भाजी पुरते आम्हाला, त्यामुळे ही सोय करून ठेवलेली आहे। तर ज्या लोकांना वाटते की आम्ही नॉनव्हेज जास्त खातो, व्हेज खात नाही, तर खास त्यांनी बघून घ्या एकदा। तर आम्ही भाज्या देखील खूप लागतो, आम्हाला भाज्या खूप लागतात, आम्ही भाज्या देखील भरपूर खातो। इकडे मम्मी बनवते, काय बनवतेस मम्मी? मम्मी चपाती बनवते। तर मम्मी आता शशींसोबत जाऊन आलेली आहे, तर सकाळी जाताना वरती मी भाजी भात बनवलेला, मम्मी इकडे आमटी आणि आता गरम गरम चपाती। तर शशींना जायचं होतं ड्युटीला, शशी गेलेल्या आहेत ड्युटीला, तर ह्याचा आवरणार पसारा सगळा। मम्मी तिकडे चपाती बनवते, इकडे भाज्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही जास्तीत जास्त नॉनव्हेज खातो, नॉनव्हेज आमच्याकडे असतं, पण त्याच्यापेक्षा जास्त देखील व्हेज जास्त असतं। आमच्याकडे भाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात, आम्हाला पहिल्यापासून खूप आम्हाला पहिल्यापासून जास्त भाज्या खाण्याची सवय आहे, कारण आमची आजी होती ती पण भाजी विक्री करायची, तर भाजीवाली होती आमची आजी, मम्मी पप्पा त्यांचा पण बिझनेस भाजीचाच होता, तर आम्ही लहानपणापासून भाजीमध्ये खेळलेले आहोत, वाढलेले आहोत, त्यामुळे भाजी आम्हाला लागते। तर आम्ही नॉनव्हेजपेक्षा जास्त व्हेज लवर पण आहोत आणि नॉनव्हेज लवर पण आहोत। तर हे भाज्या बघून तुमच्या लक्षात आलंच असणार किती सगळ्या भाज्या आहेत ते, पण व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला नॉनव्हेज दिसत होतं, पण बघितलेल्या तुम्ही भाज्या। तर लोणाच्या बाळाला डिस्चार्ज दिलेला आहे, लोणाचं बाळ घरी आहे तिकडे, तर खूप अशी इच्छा होते जायला, तर मम्मी पप्पा जात असतात, मी पण जाऊन बघून वगैरे आले। तर कामाचं लोड असं आहे, टायमिंग ॲडजस्ट होत नाही, जेव्हा जाऊन बसायचं म्हटलं तर तिला सोडून येऊसच वाटत नाही, पण ठीक आहे। तर शशी जेवण वगैरे गेलेले आहेत, मम्मी शशी मार्केटला जाऊन भाजी वगैरे घेऊन आले, तर पप्पा जोपर्यंत पप्पांचा पाय जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत हे असंच जरा धावपळ राहणार। पप्पा जेव्हा इकडे तिकडे फिरायचे तेव्हा टेन्शन नव्हतं, काय सांगितले की लगेच जाऊन पप्पा घेऊन येत होते, तर ठीक आहे चालले। तर हे असं होतं, तर आता आम्ही नंतर जेवण घेणार प्रार्थना करून, जेवतानाचं दाखवते तुम्हाला। सकाळपासून पण सकाळी आशेची शशींची काय मज्जा सुरू होती ते तुम्ही बघितलेलंच आहे, तर जेवल्यानंतर दाखवते तुम्हाला। भाजीसोबत चमचा तर खूप अतूट आहे, लोकांना भाज्या खायला आवडतात, पण भाज्यांसोबत आम्ही जगलेलो आहोत, कारण आमचा जो उदरनिर्वाह आहे, आम्ही लहानाचे मोठे झालो, आता या आम्ही म्हणजे जागेवर आहोत किंवा आत्ता जे आम्ही आहोत ते सर्वस्वी भाजीच्या आधारावर। तर माझे मम्मी पप्पा भाजी विकायचे, तर त्याची एक स्टोरी आहे की आमचं स्ट्रगल लाईफ, आम्ही लहानाचे मोठं कसे झालो, आमच्या मम्मी पप्पाने किती मेहनत केली, अर्थात सगळेजणच मेहनत करूनच मोठे झालेले असतात, पण भाजीसोबत आमचं एक वेगळं नातं आहे, खास नातं आहे, आणि सांगितल्याप्रमाणे तर ते तुम्हाला म्हणजे सविस्तर मी कधीतरी असं माझी जेव्हा स्टोरी असेल किंवा बाकीचं जे बोलायचं असेल ते तुम्हाला मी सांगेनच। तर आता हा ब्लॉग होता, तर ब्लॉगमध्ये मी थोडंकं तुम्हाला सांगितलेलं आहे, तर भाजी खायलाच नाही तर ती जगायला पण आवडते आम्हाला, आणि भाजीची अतूट नातं आहे, तर प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक नातं असतं, एक आठवणी असतात, तर भाजींसोबत अविस्मरणीय अशा कधीही न विसरणाऱ्या आणि अगदी मरेपर्यंत अशा मनामध्ये राहणाऱ्या अशा आठवणी आहेत भाजीसोबत। तर टायटल वाचून तुमच्या लक्षात आलं असणार की भाजीसोबत चमचा तूट नातं, तर हेच आहे ते। तर मी थोडक सांगितलेलं आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा अगदी पूर्ण डिटेल सांगेन। म्हणजे वेगळी असणार तुम्ही बघितली घ्यायच्या आधी? नाही भेंडी पहिल्यांदाच नाही ग, पण काहीतरी वेगळं असणार ना याच्यामध्ये, जसं कोबीज येतो बघ, लाल कोबी येते तसंच भेंडी आहे, एक नवीन बियाणं आलेलं आहे आणि याचं काहीतरी म्हणजे प्रोत्साहन वेगळं आहे, काहीतरी असेल खाऊन बघून यांचं काहीतरी आपल्याला चव कळणार आहे, पहिले खायला चव तशीच असेल ना मम्मी, पहिले खायला पाहिजे आणि खाऊन चव घेऊन मगच कळणार सांगितलं पाहिजे। सुंदर बिंदी दिसण्यास सुंदर आहे, आता याचं काय करायचं मला माहिती नाही, भाषण संपलेलं आहे, दिसायला तरी छान दिसते काय असं ह्या रंगीत भेंडीवर निबंधच लिहिला मम्मी। इथे आहे मम्मी पप्पा आणि मी,
तर आज आम्ही तिघे जेवतोय. तुम्ही हल्ली बघितलं असणार आम्ही सगळेजण एकत्र नसतोच, तशी धावपळच होते किंवा तशी सिच्युएशनच येत नाहीये. मम्मी असली की पप्पा नसतात, पप्पा असले की मम्मी नसते, किंवा दोघे जणी असले तर शशे नसतात, तर असंच सुरू आहे सगळं. तर आता आम्ही दुपारचं जेवण जेवतो, तुम्ही जेवायला या आणि त्याच्यानंतर बघा जे काही शूट करेन ते तुम्हाला नक्की दाखवते. आशू आणि मी जातो आता मेडिकलला. तर आशूची हे खूप सवय आहे की त्याला शिट्टी घालायची सवय आहे खूप, आणि मम्मी खूप चिडते एकंदरीत. मी त्याला सांगत असते अरे आशू नको शिट्टी घालू, पण त्याला रस्त्यावरून जाताना तो बसल्या बसल्या पण असं तो शिट्टी घालत असतो. बघा त्याची सवय कधी सुटेल ती. आशीसोबत असल्यामुळे ना तेवढं मला म्हणजे खूप आधार वाढतो मोठा, आणि रात्रीचं जाताना खूप भीती वाटते एकटीला. तर आशीसोबत असेल तर काय माहीत नाही, खूप रिलॅक्स वाटतं. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आमची लाडाची लेक सगळ्यांच्या अगदी कौतुकाची लेक आहे आमच्या घरी, आणि तिच्यासाठी काही ना काहीतरी करावं वाटतं रोज, असे खूप लाड करायचे वाटतात तिच्यासाठी. हे पहा मी मस्त छोटंसं एक बेबी फ्रॉक मागवलेलं आहे, दाखवते तुम्हाला पहा. मस्त गरमागरम चहा, आणि इकडे आशूचे फेवरेट डार्क फॅन्टसी चोकोफिल्स. कोणाला आवडतात ते? मला आवडतात ते. तुला आवडतात? कारण काही काही तेच आम्ही आलो तर पुढे आमच्या एक छोटंसं हॉटेल आहे जे तुम्हाला इकडून पण दिसू शकतं, दाखवते तुम्हाला. हे पहा आशीर्वाद हॉटेल आशीर्वाद. तर तिकडे चहा नाश्ता जेवण वगैरे भेटतं, तर कधी उशीर झाला इमर्जन्सी असेल तर इकडून पटकन आम्ही मागवतो. तर आज आलेला आहे माझ्यासोबत आशू. तर कंपनी द्यायला कोण असेल तरच मी चहा पिते, नाहीतर शक्यतो अशी चहाची काही तलब नाही आहे. तर आशिष आणि मी आता आमचा चहा एन्जॉय करतो, तुम्ही पण या चहा प्यायला. सांगा आशू चहा प्यायला. तर ज्या लोकांचे बिझनेस असतात ना त्यांच्या मुलांना पण त्यांच्यासोबत अशी ऍडजस्ट करायची सवय झालेली असते. कोण आशू हा आत्ताच असा नाही आहे, जवळपास आशू 1.5 वर्षांचा होता तेव्हापासून मी जॉब करते, आणि जॉब करताना तर खूप टेन्शन असायचं, आणि कधी कधी अशी इमर्जन्सी यायची की मी आशिषला असंच घेऊन जायचे. त्याला सांभाळणं खूप कठीण व्हायचं, एसटीतून खूप लांबचा प्रवास असायचा, मला 2 एसट्या चेंज करून जावं लागायचं. तर जवळपास मला येण्या जाण्याचा रोजचा 2.5 तास होता, इतका प्रवास करून मी इतक्या छोट्या मुलाला सोडून जॉब केलाय. तर खूप स्ट्रगल केलंय, कमी स्ट्रगल नाही आहे, पण एक समाधान आहे की केलेलं श्रमाचं प्रतिफळ भेटतंय, ते काही व्यर्थ गेलेलं नाही आहे. तर विषय कुठच्या कुठे गेला चहावरून, तर आता मी चहा एन्जॉय करते. तर सांगितल्याप्रमाणे बिझनेस करणाऱ्या मुलांना ही गोष्ट ॲडजस्ट करावीच लागते, कारण माझे मम्मी पप्पा पण बिझनेस करणारेच होते, त्यामुळे आम्हाला लहानपणापासून या गोष्टी जशा काय अंगळणी पडलेल्या आहेत. तर मी दाखवत होते आमच्या छोटीचं ड्रेस, तिच्यासाठी एक छान फ्रॉक ऑर्डर केला आहे. तर या काही छोट्या मोठ्या गोष्टी, ह्या काही आनंदाच्या दुःखाच्या काही क्षण असोत, तुमच्यासोबत शेअर करणं आता एक ड्युटी आहे, किंवा त्या फिलिंग्स तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटतं, कारण आपली ही यूट्यूब फॅमिली आहे, तर फॅमिलीपासून फॅमिलीतलं काय लपून ठेवायचं. तर खूप भारी वाटतं हे असं फुल स्लीवचं मस्त सॉफ्ट असं कॉटनी हे फ्रॉक आहे. तर कलर मला खूप आवडला, तर मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं हे बेबीसाठी, आणि आजच आलेलं आहे. मस्त छान वाटतं ना, तर लहान मुलांचे कपडे किंवा त्यांना जे काही असेल, विशेष म्हणजे मुलींचं खूप कौतुक वाटतं. आणि ही तर मुलगी आमच्या संपूर्ण कुटुंबात जशी काय अगदी लाडाची लेक आहे, तर तिची खूप लाड होणार आहे. तर असं वाटतं तिला सोडूच नाही, पण कामाच्या ह्याच्यामुळे इतका वेळ देता येत नाही. तर जरा मोठी होऊ देत ती, अगदी तब्येतीने छान स्ट्रॉंग होऊ देत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण लवकर सॉल्व होऊ देत, मग तुम्हाला अर्थातच दाखवता येईल. तर ज्यावेळेस समर्पण होईल 40 दिवस होईल, त्याच्यानंतर बाळाचं फेस तुम्हाला दाखवेन, बाळ कसं आहे, किंवा आधी त्याचे आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत. तर आता भीती वाटते जरा काही गोष्टींची. तर चला हे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला फ्रॉक कसं वाटलं नक्की कमेंट करा, आणि जर तुम्हाला ऑनलाईन पर्चेसिंग करायचं असेल तर तुम्हाला तशी रिक्वेस्ट करा, मी लिंक नक्की देण्याचा प्रयत्न करेन. तर हे मी मिशोवरून केलेलं आहे ऑर्डर, तर छान ॲप आहे, अगदी स्वस्तात मस्त तिकडे सगळं काही भेटतं. तर आता चला बोलता बोलता चहा थंड झालेला आहे, पण चहापेक्षा तुम्ही खूप महत्त्वाचे आहात माझ्यासोबत, आणि अशी मी सततची बडबड करत राहू शकते. चहा एन्जॉय करते. खूप सुंदर रंग दिसतोय, पॅटर्न पण खूप छान आहे, कपडा पण सॉफ्ट आहे एकदम.
तर आशुष इकडे गाणं गुणगुणत काम करतोय. ज्यावेळेस तो मेडिकलमध्ये येतो त्याला सांगण्याची काही गरज लागत नाही, त्याला जितकं जमतो तो मला मदत करण्याचं म्हणजे आपल्या परीनेच काहीतरी करत असतो तो, तर त्याला पण खूप आवड आहे. तर हा व्हिडिओ मी त्याच्या नकळतपणे काढत होते. हे पहा कोल्हापूरला जवळपास पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटतंय. पावसात नको खेळू अशू. नको नको अशू, पावसात नको अशू. आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती जोराचा पाऊस सुरू आहे कोल्हापूरला. तर तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की मला सांगा. सकाळपासूनचा जो काही ब्लॉग होता तुम्ही बघितलेला आहे, मला आशा आहे तुम्हाला आवडला असेल. नवीन ब्लॉगसह भेटूया उद्या. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा, कनेक्ट राहा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून थँक्यू. बाय बाय.